हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक या नात्याने तुम्ही कामाची सुरुवात केली. मुळात हिंदुस्थानमध्ये हिंदू राष्ट्र सेना स्थापन करण्याची गरज का वाटली? कारण याच भारताचा भारतीयत्वाचा जिथे जिथे भौगोलिक अभाव आला तिथे सिंध पंजाबचा पाकिस्तान झाला. त्याला मी पाकिस्तान म्हणत नाही, सावरकरांच्या भाषेत पाकिस्तान आहे. बरोबर. कारण विदेशी लुटारूंच्या अत्याचाराला स्वतः बळी पडलेल्या धर्मांतरितांनी केलेल्या धर्मांतरणाचा एक यशस्वी प्रयत्न म्हणजे भारताचा पाकिस्तान पाकिस्तान झाला. जिथे भारतीयत्व कमी झालं पूर्व बंगालचा बांगलादेश झाला. जिथे भारतीयत्व पुन्हा कमी झालं तिथे पाकव्याप्त काश्मीर झालेलं आहे. आझाद काश्मीर नाही, पाकव्याप्त काश्मीर. आणि आपल्या काश्मीरमध्ये आपल्या धर्मस्थळांचं देवस्थानाचं दर्शन घ्यायला आपल्याला सैनिकांच्या आणि संरक्षणाच्या अवाजवी त्रासदायक बंदोबस्तात जावं लागतं, त्रासदायक बंदोबस्त. तर ह्या सगळ्या भीषण परिस्थितीला सामोरं जाताना भारताचं भारतीयत्व जिवंत ठेवायचं असेल, टिकवायचं असेल आणि पुढच्या पिढीकडे सुरक्षित भारत सुपूर्त करायचा असेल तर तुमच्या पैशाने काढलेल्या लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी काम करू शकणार नाहीत. पण तुमची भारतभूमीचा जो भारतीय धर्म आहे त्याची रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी जर तुम्ही काढून पुढच्या पिढीकडे भारत दिलात तर ते तुमचं पितृपक्ष सुखाने घालतील. नाहीतर जसं आपण आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्षाचा पंधरवडा पाळतो तो भारतात पाळला जाणार नाही पुढच्या पिढ्यांकडून. आणि म्हणून भारताचं भारतीयत्व टिकवायचं असेल सावरकरांच्या भाषेत हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. हिंदू कधीच शौर्यात हरले नाहीत, शौर्यात कमी पडले नाहीत. हिंदू कपट्याला सामोरं जाताना कमी पडले, डावपेच ओळखले नाही. रणनीती जिंकली कदाचित, कूटनीतीत कमी पडले. म्हणजे असं म्हणतात की मराठे रणात जिंकले आणि तहात हरले. म्हणजे भाबडी वृत्ती असल्यामुळे, शहाळ्यासारखे असल्यामुळे वरतून कडक आतून गोड असा गैरफायदा आमचा घेण्यात आला. म्हणून यापुढे भारताचं भारतीयत्व टिकवायचं असेल तर आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये जो शब्द सहज सोपा आणि सुलभ आहे, कळेल असा आहे, जागतिक दर्जाचा आहे, तो हिंदू आहे. हा मुळात सनातन वैदिक धर्माचा भारत आहे. मग भगवान बुद्धाची उपासना असेल, महावीर जैनांची असेल, चक्रधर स्वामींची असेल, बसवेश्वरांची असेल, माऊली तुकोबांची असेल, नानकदेवजींची असेल, तर एक ओंकार तसरी अकाल ओम सोडून ह्या भारतातली कुठची भूमिका नाही. जो ब्रह्मांडामधला विश्वध्वनी आहे तो ओम आहे. त्याचे मूळ तत्वाची पूजा करणारा भारत आहे. त्या भारताचं तत्वज्ञान तक्षशिला नालंदासारखं जळू द्यायचं नसेल, भारताला भारत ठेवायचा असेल तर आजच्या घडीला, आजच्या मितीला गजवाहीन म्हणजे गेल्या 2022 नवरात्रीला बिहार पोलिसांनी आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी NIA PFIचं कॅडर पकडलं पटणामध्ये. आणि त्या कॅडरचा सुपरविजन करत होता मुख्यालय मुख्य सूत्रधार होता तिथल्या सिनियर PI रँकचा बिहार पोलिसांमधला सिनियर पोलीस इन्स्पेक्टर. म्हणजे एक सिनियर पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा जिहादी असू शकतो. जिहादची व्याप्ती कुठे कुठे, केरळमध्ये 1500 पोलीस सर्वेक्षणामध्ये आहेत PFIच्या कॅडरमध्ये. जर आपल्या संरक्षण यंत्रणांमध्ये जिहादी अतिरेक्यांचे एजंट घुसले असतील तर भारत पोखरला जातोय. आणि त्या भारताचं भारतीयत्व टिकवायचं असेल तर कुठच्याही शुगर कोटेड लँग्वेजला बळी न पडता, भूलथापांना बळी न पडता, तुमच्या DNAशी संस्कारांशी संबंधित तुमचं तत्वज्ञान तुम्हाला आधी टिकवावं लागेल. मग जगाचे पोशिंदे व्हा, आधी तुम्ही सुरक्षित व्हा. आणि मग त्या भारताचा भारत ठेवण्यासाठी हिंदुत्वाचा स्पष्ट स्वच्छ ताकाला जाऊन भांड न लपवता उघड अजेंडा हिंदू राष्ट्रवादाचा राबवणं हे मला असं वाटतं की सगळ्या भारतीयांचं पितृदेवतांचं कार्य आहे, कौटुंबिक कार्य आहे. म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाचे तळवे चाटण्यामध्ये पुरुषार्थ गाजवून आपण मी पक्षनिष्ठ असं म्हणतो मला ते लाजीरवाणं वाटतं की आधी तुम्ही धर्मनिष्ठ असले पाहिजेत. तुम्ही तुमच्या पितृदेवतांच्या रक्ताशी एकनिष्ठ असले पाहिजेत. तुम्ही तुमच्या आईच्या गर्भाशी एकनिष्ठ असले पाहिजेत. पक्षाशी एकनिष्ठता काय? आज आपण महाराष्ट्रातलं नागडं तुम्ही त्याच्यावर यालच, पण ओंगळ राजकारण बघतोय. तर निष्ठा आहे का विष्ठा आहे तत्वज्ञानातली?